आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने काम चालू आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करू. रामदास आठवलेला मिळाली तरी चालेल, सदाशिव लोखंडेला मिळाली चालेल, ही भूमिका राहणार आहे. काही ठिकाणी संगमनेरची मान्यता आहे, काही शिर्डीची मान्यता आहे, काही ठिकाणी संगमनेरची आहे. पण सर्वाला दृष्टीने सर्वे करून जिथं होईल त्याला माझा खासदार म्हणून पाठिंबा राहणार. गेल्या काही दिवसांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लढवण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच आता नुकतेच भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेमध्ये म्हणजे ठाकरे गटांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. नेमकं शिर्डीचं गणित कसं आहे आणि आता विद्यमान जे खासदार आहेत सदाशिव लोखंडे यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत हेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मी 2014 खासदार म्हणून निवडून आलो. त्या ठिकाणी पाण्याचं सर्वात मोठी समस्या आहे. 2005 जो कायदा झाला त्या कायद्याला जर पर्याय निर्माण करायचा असेल, त्याला सुधारित करायचा असेल, तर घाट मात्याचं पाणी आणल्याशिवाय आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे 7 तालुके अधिक नगरशहर पारनेर ह्या 9 विधानसभामध्ये त्याचा इफेक्ट होतो आहे. आणि म्हणून घाट मात्याचं पाणी आणल्याशिवाय हा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही ही सर्वात ज्वलन विषय आहे. आणि त्या संदर्भात खासदार म्हणून माझी भूमिका राहणार. नाही, गेल्या काही दिवसांपासून रामदास आठवले यांनी देखील शिर्डीमधून लढवण्याची इच्छा व्यक्त केली. आता भाऊसाहेब वाकचौरे तयारी करतात, नेमकं आता तुमच्यासमोर आव्हान कसं असणार? या ठिकाणी लोकशाहीमध्ये सर्व पक्षाच्या उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा, या ठिकाणी रामदास आठवले साहेब, RPI ह्या संयुक्त युतीचं काम आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने काम चालू आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम करू. त्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचे उमेदवार येतील निवडणुकीमध्ये जनता आणि मतदार ठरवणार आहे कुणाला निवडून देणार आहे. ज्या समस्या असेल, मदत करण्याची भूमिका असेल, केंद्र आणि राज्याचा जो निधी आहे आणि विकासाधंद्याला सहकार्य करतील अशा लोकांना जनता निवडून देईल. रामदास आठवले तुमच्याच सहयोगी पक्ष आहेत, उद्या जर त्यांना उमेदवारी भेटली तर त्यांचा तुम्ही प्रचार करणार का? ह्या ठिकाणी जो युतीचा उमेदवार आहे ऐकायला जे पक्षाला मागण्याची भूमिका आहे आणि मागण्यानंतर ते पुढची गोष्ट आहे. त्यामुळे रामदास आठवलेला मिळाली तरी चालेल, सदाशिव लोखंडेला मिळाली चालेल, ही भूमिका राहणार आहे. जिल्हा विभाजनाचा एक मुद्दा आहे आणि शिर्डी करायचा की श्रीरामपूर की संगमनेर असा एक मुद्दा एक गेल्या काही दिवसापासून चर्चेत येतोय. त्याची मागणी देखील होती आहे, परंतु तुम्ही त्या पद्धतीने काही तुमची अजून भूमिका तुम्ही स्पष्ट नव्हती केली किंवा तुमची जिल्हा म्हणून कोणत्या केंद्र तुम्हाला पाहिजे असं वाटतं? या ठिकाणी मला मी मोठा जिल्हा आहे, जिल्ह्याचं विभाजन झालं तर सर्वसाधारण लोकांना पण सुविधा होईल. जिल्हा विभाजन झालं पाहिजे, पण मी शिर्डीचा खासदार असल्यामुळे मला 7 तालुक्याच्या जनतेने मतदान केलेलं आहे. सर्वांना सोयीस्कर आणि उपयोगी पडेल असं जिल्हा विभाजन झालं तर त्या लोकांना फायदा होईल आणि मतदाराला ते त्या सुविधा मिळतील आणि प्रशासन दृष्टी चालवण्याच्या संदर्भात चांगली भूमिका राहील. म्हणून जिल्हा विभाजनला खासदार म्हणून माझा पाठिंबा राहील. नेमकं जिल्हा कोणतं केंद्र असेल पाहिजे जिल्ह्याचं? जिल्ह्याचं 2-3 गोष्टी आहे. काही ठिकाणी संगमनेरची मान्यता आहे, काही शिर्डीची मान्यता आहे, काही ठिकाणी संगमनेरची आहे. पण सर्वाला दृष्टीने सर्वे करून जिथं होईल त्याला माझा खासदार म्हणून पाठिंबा राहणार. आता भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटांमध्ये गेलेले आहेत, आता तुमच्यासमोर कसं आव्हान असू शकतं? उद्या तुम्हाला उमेदवारी जर भेटली महायुतीकडून आणि भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध असं जर तुमचा ठाकरे विरुद्ध शिंदे पुन्हा शिर्डीमध्ये सामना होऊ शकतो का? ह्या ठिकाणी खास करून जो पक्षाचा आहे, जो पक्ष निवडणूक लढवणार आहे तो पक्ष उमेदवार बघणारच आहे. त्यामुळे कुणी उमेदवार आला तरी हे जनता ठरवणार आहे आणि आम्हाला जनतेच्यावर विश्वास आहे. त्यामुळे जो उमेदवार असेल त्याच्याबरोबर निवडणूक तर होणार आहे. हो, अशी तर निवडणूक होणार नाही, पण जनतेवर आमचा विश्वास आहे आणि कामावर विश्वास आहे. हे होते खासदार सदाशिव लोखंडे. त्यांनी पुन्हा एकदा 2024 लोकसभेची तयारी त्यांची दाखवलेली आणि जो उमेदवार असेल उद्या महायुतीकडून जरी दुसरा उमेदवार आला तरी त्यांनी त्यांची प्रचाराची तयारी दाखवली, त्याला पाठिंबा ते त्यांच्या शब्दावरती आणि महाविकास महायुती जी आहे त्यांच्या त्याचं काम करण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं.